वेलकम ऑल ऑफ यू इन नंदीप्स पीवायक्यू सिरीज. पहा आपण युपीएससीचे क्वेश्चन बघतोय आणि आज आपण पीवायक्यू सिरीज बघतोय एमपीएससी साठी मराठीतून आणि आज आपण इथिक्सची बघणार आहे. ठीक आहे, सो इथिक्स मध्ये प्रामुख्याने मी सांगितलं काही गोष्टीवरती लक्ष ठेवायचंय, जसं की एक्झाम्पल्स, राईट, डेफिनेशन, एक्झाम्पल्स, डेफिनेशन. आणि आज आपण शिकणार आहे की कशा टाईपचे क्वेश्चन येतात. सो इथून पुढे आपच्या सिरीज मध्ये इथिक्सच्या आपण एक एक टाईपचा क्वेश्चन बघणार आहे, वेगवेगळ्या डिफरंट टाईपचे की कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतील. लेट्स बिगिन. सो फर्स्ट क्वेश्चन, लोकसेवकांनी त्यांच्या कामाबाबत दाखविलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तींना नोकरशाही वृत्ती, सो एक, आणि लोकशाही वृत्ती असे ओळखले जाते. ठीक आहे, सो हे स्टेटमेंट आहे बघतात. सो त्यांनी सांगितले की जे नोकरशाह आहे ते आपले जे कामामध्ये वृत्ती दाखवतात ते दोन टाईपच्या वृत्ती आहेत, एक नोकरशाही वृत्ती आणि दुसरी लोकशाही वृत्ती. सो पहिली गोष्ट आपण आयडेंटिफाय केली, दिस क्वेश्चन इज फ्रॉम द टॉपिक ऑफ ए वृत्ती किंवा अभिवृत्ती म्हणतो आपण त्याला, म्हणजेच ऍटिट्यूड, राईट. जो आपल्या सिलेबसचा सेकंड पार्ट आहे त्या पार्टमधून हा क्वेश्चन आलेला आहे हे लगेच लक्षात आला. आणि हे लक्षात आलं की आपल्या माइंडमध्ये त्याचा एक फोल्डर ओपन झाला पाहिजे की ज्यात डेफिनेशन आहे आणि एक एखादं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, लेट्स बिगिन. मग क्वेश्चन काय बघा, 150 वर्ड्स मध्येच लिहायचं आहे. क्वेश्चन आहे या दोन संज्ञांमध्ये फरक करा. सो हा झाला पहिला पार्ट. सो 150 वर्ड्स मध्ये आपल्या पहिल्या पार्ट मध्ये काय लिहायचं आहे, फरक करा. त्या दोघांचे पण गुण आणि तोटे लिहा. सो त्या दोन्हींचे पण गुण पण लिहायचे आणि तोटे पण, ज्याला आपण मेरिट्स आणि डिमेरिट्स म्हणतो, हा झाला दुसरा पार्ट. तिसरा, आपल्या देशाच्या जलद विकासासाठी चांगले प्रशासन निर्माण करण्यासाठी या दोघांमध्ये समतोल साधणे शक्य आहे का, हा झाला तिसरा क्वेश्चन. सो पहा 150 वर्ड्स मध्ये तीन लिहायचे, 10 तुमच्या इंट्रोडक्शनला गेले, 10 तुमच्या कन्क्लुजनला गेले, 10-15 पकडून चला. ठीक आहे, 15-30 वर्ड तुमचे यालाच गेले, राहिले तुमच्याकडे 120 वर्ड. सो एकाचं उत्तर तुम्हाला फक्त 40 वर्ड लिहायला मिळणार आहे. ठीक आहे, सो अशा वेळेस काय करायचंय, इंट्रोडक्शन मध्येच या एखाद्या गोष्टीचा क्वेश्चनचा ऍड्रेस करणं प्रयत्न करायचंय की याच्यातला एखादा पार्ट इथेच ऍड्रेस होऊ शकतो का याचा विचार करायचा आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ, सो आपल्याला माहिती हे कुठून आले, वृत्ती ह्या टॉपिक मधून आलेले आहे आणि त्या वृत्तीमध्ये पण वृत्तीचा प्रभाव पर्टिक्युलरली प्रशासनामध्ये कसा होतो, त्याचबरोबर नैतिक आणि राजकीय वृत्ती यांच्यातील संबंध काय आहे, सामाजिक प्रभाव म्हणजे काय, सो या सगळ्या टॉपिकचा मिळून तो क्वेश्चन आलेला आहे. मग आपला अप्रोच काय असला पाहिजे, सो पहिल्यांदा इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला नाहीच काही सुचलं तर डेफिनेशन आहे जे की मी लिहून आणलेली आहे. सो तुम्ही डेफिनेशन लिहू शकता, ही एक मानसशास्त्रीय व्याख्या आहे, राईट, सो किंवा कन्सेप्ट आहे. दुसरं काय लिहू शकता, आपण लिहू शकतो आणि ते इंट्रोडक्शन मध्येच एक्सप्लेन करू शकतो की लोकशाही वृत्ती म्हणजे काय आणि नोकरशाही वृत्ती म्हणजे काय, राईट, आणि नोकरशाही वृत्ती म्हणजे काय. सो ह्या याच्यातला डिफरन्स काय आणि एकेका वाक्यात मेरिट आणि डिमेरिट, एखादं मेरिट माहिती असेल तर ते लिहू शकतो, एखादं गुण लिहू शकतो. ठीक आहे, जेणेकरून आपल्या इंट्रोडक्शन मध्येच एक पॉइंट जर ऍड्रेस झाला तर आपले जे वर्ड्स कमी आहे, शॉर्टेज आहे, ते ऍड्रेस होईल. दुसरी गोष्ट, मग आपल्याला यायचा बॉडी पार्ट, मुख्य भाग. मग तुम्ही विचार करा, जरी तर 150 वर्ड्स मध्ये तीन क्वेश्चन लिहायचे, तर एकदा डिफरन्स लिहिला, एकदा सिमिलॅरिटीज लिहिले, मग गुण लिहिले, मग तोटे लिहिले, एवढं लिहायला शक्य आहे का, नाही. मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही सरळ सरळ असा टेबल काढू शकता, डिफरन्स आलाय तर टेबल काढू शकता, त्याच्यामध्ये लिहू शकता ब्युरोक्रॅटिक ऍटिट्यूड नोकरशाही वृत्ती आणि डेमोक्रॅटिक ऍटिट्यूड म्हणजेच लोकशाही वृत्ती. ठीक आहे, सो पहा मग इंट्रोडक्शन मध्ये काय हे झालं, आपण अप्रोच पाहिला. मग इंट्रोडक्शन मध्ये काय बघू शकतो की डेफिनेशन, वृत्ती ही एक मनोवैज्ञानिक प्रवृत्ती आहे किंवा संकल्पना आहे जी एखाद्या विशिष्ट घटकाचे एखाद्या पर्टिक्युलर एंटिटीकडे काही प्रमाणात अनुकूल किंवा प्रतिकूलतेने मूल्यांकन करून व्यक्त केली जाते. सो एखाद्या गोष्टीचं त्या गोष्टीकडे बघण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा दृष्टिकोन आहे तिचं आयदर फेवरमध्ये किंवा डिसफेवरमध्ये, अनुकूलमध्ये किंवा प्रतिकूल पद्धतीने आपण पाहून मूल्यांकन करण्याची जी आपली सवय वृत्ती आहे तिला वृत्ती असं म्हटलं जातं, किंवा प्रवृत्ती आहे ती व्यक्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती मानसिक प्रक्रियेला काय म्हटलं जातं, वृत्ती. हे तर तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये शिकलेला, राईट. किंवा याच्यावेळी काय ऐवजी लिहू शकतो आपण, पूर्ण इंट्रोडक्शन नाही लिहायचं, मी तुमच्यासाठी दोन ठिकाणी लिहिले का, तर तुम्हाला ते लक्षात यावं म्हणून. ठीक आहे, दोन्हीपैकी एक लिहू शकता, किंवा लिहू शकता डायरेक्ट, सार्वजनिक सेवक त्यांच्या कामाविषयी दाखवत असलेल्या वृत्तीचा प्रशासकीय यंत्रणेच्या परिणामकारकता
प्रतिसाद क्षमता आणि उत्तरदायित्वावर खोल परिणाम होऊ शकतो. म्हणूनच नोकरशाही वृत्ती आणि लोकशाही वृत्ती या सार्वजनिक सेवामध्ये सामान्यतः पाळल्या जाणाऱ्या दोन विरोधाभासी वृत्ती आहेत. सो मी काय सांगितलं, विरोधाभासी सांगितलं, कारण मग मला विरोधाभास लिहिता आला. सो नेक्स्ट टॉपिक मध्ये मला किंवा नेक्स्ट सेगमेंट मध्ये मला विरोधाभास लिहिता येईल, जेणेकरून माझं एक लिंक राहील, राईट. आणि इथे काय सांगितलं मी की त्या दोन्ही परिणामांचे एकत्र असणं का गरजेचं आहे, जेणेकरून प्रशासनामध्ये आउटकम राहील, रिस्पॉन्सिव्हनेस राहील आणि रिस्पॉन्सिबिलिटी देखील राहील. ठीक आहे, सो लेट्स बिगिन. मग आता तुम्ही म्हणसाल हे का दाखवण्याचा प्रयत्न केला, हे तुमच्यासाठी आणले. जर सेपरेट क्वेश्चन आला तर तुम्ही अशा प्रकारे पण दाखवू शकता, बट हे दाखवण्याने माझं काय होणार आहे, बराचसा क्वेश्चन इथेच ऍड्रेस होणार आहे छोटी डायग्राम काढल्यावर. म्हणजे यातून मी काय सांगू शकतो की याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, की लोकशाही सॉरी नोकरशाही वृत्ती असेल तर यात जबाबदारी, प्रक्रिया आणि जनहित, पब्लिक इंटरेस्ट म्हणतो आपण, ह्या गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात. तर लोकशाही वृत्तीमध्ये ही मूल्यांवर आधारित आहे, लोकांच्या वरती केंद्रित आहे, सर्वसमावेशक आहे, जे लोकांना सहभागी करून घेतो. आणि मग या दोघांचं कुठेतरी एक साम्य आहे, त्या साम्याचा फरक असा आहे, समतोल म्हणतो आपण त्याला, त्या समतोलामुळेच ते शक्य झालेले ती गोष्टी अचीव करणं, प्रशासन चांगलं सुप्रशासन सुनिश्चित करणं. कारण आपला क्वेश्चन बघा काय, जलद विकासासाठी चांगले प्रशासन निर्माण करण्यासाठी या दोघांमध्ये समतोल साधणे शक्य आहे का, आणि मग हा समतोल आहे त्याच्यामधून चांगले प्रशासन सुप्रशासन निर्माण होऊ शकतं. ठीक आहे, सो इथे राईट. नेक्स्ट मग आता काय बघा, डेमोक्रॅटिक ॲटिट्यूड आणि ब्युरोक्रॅटिक ॲटिट्यूड, म्हणजेच नोकरशाही वृत्ती आणि सॉरी नोकरशाही वृत्ती आणि लोकशाही वृत्ती यातला फरक. सो लोकशाही वृत्ती बघा, हे सहभागी आहे, मानवतावादी आहे, लौचिक दृष्टिकोन ठेवतं, तळागाळातील लोकांच्या निर्णयावरती आधारित असतं. याच्या विरोधात काय आहे, पदानुक्रम शिस्त, सो हायरार्की म्हणतो आपण, डिसिप्लिन आहे, हायरार्कियल डिसिप्लिन, राईट. आदेशांचे अस्पष्ट आज्ञापालन, सो आदेशांचे पालन करणे, रूल्सला अधीन राहून करणे, लॉज नुसार काम करणे, सो हे बरोबर रूल्स रेग्युलेशन नुसार काम करणे म्हणजे नोकरशाही वृत्ती, राईट. सो अशी वृत्ती की जी फक्त ब्युरोक्रॅट आहे, राईट. सो जे नोकरशाही आहे त्यांच्या मार्गाने चालते, सो ते कधीच लॉच्या अगेन्स्ट काम करणार नाही, ते कागदपत्रांशी जास्त महत्वाचं तर ठेवणार, राईट. त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असतं एखाद्या स्कीमचं एक्झिक्युशन, रादर दॅन हे इम्पॉर्टंट नसतं की लोकांसाठी त्याचा फायदा होतो की नाही. मग टॉप डाऊन अप्रोच आहे, त्यांना हायरार्की महत्वाची आहे, सर सिनियर काय सांगतात ते जास्त महत्वाचं आहे. केंद्रीकृत निर्णय असतो, सगळे निर्णय मिनिस्ट्रीमधूनच होतात, राईट. म्हणून बट त्याच्या विरुद्ध काय असतं, लोकशाही जेव्हा लोकशाही वृत्ती असते ज्यावेळेस लोकांचा सहभाग असतो, आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी असते, उत्तरदायित्व असतं, राईट. सार्वजनिक हित सगळ्यात महत्वाचे असतं आणि शिवाय कायद्याची लवचिकता पण असते. कधी बऱ्याच वेळा कायदे मोड पण बेंड पण केले जातात, ब्रेक नाही बेंड केले जातात, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने. लोकांच्या सक्रिय सहभागाला हे प्रोत्साहन देतं, याच्या विरुद्ध नियम म्हणून सामान्य लोकांबद्दल उदासीनता. प्रत्येकाला काय सांगत नाही ना, तसा रूल्स आहे ते नाही जमणार, तुम्हाला नाही येणार, हे रूल्स आहे हे सांगितलं जातं. सो रूल्सला जास्त महत्व दिलं जातं रादर दॅन पीपल. मग इथं बघा, पारदर्शकता, सर्वसमावेशकता या मूल्यांवर आधारित आहे, तर ही नोकरशाही वस्तुनिष्ठता आणि तटस्थेपणा, तटस्थता म्हणजे काय, न्यूट्रॅलिटी, राईट. सो तटस्थ भूमिका असते, हे सरकारच्या बाजूने पण नाही, ह्या पार्टीच्या बाजूने पण नाही आणि लोकांच्या बाजूने पण, त्यांचं त्यांचं काम करत राहणं आणि वस्तुनिष्ठता कायद्यानुसार एक्झॅक्ट जे म्हटले ते करत राहणं, त्याच्या विरुद्ध हे पारदर्शकता सर्वसमावेशकता ही यावर अवलंबून. मग उदाहरण दिले बघा, बँका आणि पीडीएस सिस्टीम दुकानांसारख्या सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांना लोकशाही वृत्तीची आवश्यकता असते. कारण का, त्यांनी विचार केला पाहिजे लोकांचा रादर दॅन स्वतःच्या फक्त प्रॉफिटचा, ते ब्युरोक्रॅटिक माइंडसेटचा, राईट. उदाहरणार्थ जलद निर्णय घेण्याची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांमध्ये आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे अशा ठिकाणी, जसं मिलिटरी एटसेट्रा, या ठिकाणी मात्र नोकरशाहीच पाहिजे, प्रोफेशनॅलिझम पाहिजे. इथं लोकांचा विचार सिंपथी आल्यानंतर तर संपलं. सो त्याचं ते उदाहरण दिलेलं आहे, ठीक आहे. मग आपल्या दोन्हींचे पण मेरिट्स डिमेरिट्स लिहायचे, हे लोकांच्या म्हणजे बघा आता, मग जी लोकशाही आहे त्याचे गुण काय, जी लोकशाही वृत्ती आहे त्याचे गुण काय, एक सक्रिय सहभागावर प्रोत्साहन देते, त्यामुळे तळागाळातील लोकशाही संस्थेला प्रोत्साहन देते आणि बळकटी घेते. सो तळागाळात लोकशाही आणखीन रूढ करते. लोकांचा सक्रिय सहभाग या लाभल्याने शासन प्रणाली अधिक उत्तरदायित्व वाढवते. सो उत्तरदायित्व वाढवते, उत्तरदायित्व, ठीक आहे. त्यानंतर अधिक पारदर्शकता तयार करते, कार्यक्षम बनवते सार्वजनिक सेवा वितरण. सो पब्लिक सर्व्हिस डिस्ट्रीब्युशन या अधिक पारदर्शक बनवण्याचं आणि कार्यक्षम बनवण्याचं काम करते. बट त्याची प्रॉब्लेम्स पण आहे, जसं की निर्णय घेण्याची प्रक्रिया मंद आणि वेळखाऊ होईल.
सो धीम्या गतीने आणि वेळ खाऊ, कारण का प्रत्येक वेळेस तुम्हाला पब्लिक कन्सल्टेशन करावं लागेल, लोकांच्या ओपिनियन्स वर डिपेंड राहावं लागेल, राईट. दुसरं, समाजातील प्रत्येक घटकाचे समाधान करण्यात अडचण आहे. तुम्ही प्रत्येकाला हॅपी नाही ठेवू शकत, लोकशाहीमध्ये सगळ्यांचा विचार करायचा, बट सगळ्यांचा विचार करता करता तुम्ही कधीच कोणालाच हॅपी नाही ठेवू शकणार, राईट. कधी कधी अशी वृत्ती त्यामुळे प्रक्रियेत अडथळा निर्माण करते, याचं उदाहरण पण दिलेलं मी पुढे. उदाहरण काय दिलं बघा, वन कायदा 2006 अंतर्गत अनिवार्य सल्ला मसलत केल्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील खाण आणि औद्योगिक विकास प्रकल्प मंजूर होण्यास विलंब. सो 2006 मध्ये म्हटलं होतं की तुम्हाला औद्योगिक विकास करायचे असेल तर खूप साऱ्या प्रक्रिया परवानगी घ्यावी लागतील. त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येक वेळेस ते मंजूर मिळण्यासाठी, ज्याला आपण फॉरेस्ट क्लिअरन्स म्हणतो, तुम्हाला लोकांशी सल्लामसलत करण्याची कंडिशन टाकली. परिणाम असा झाला की प्रत्येक प्रकल्पांना डिले मिळाला, मंद गतीने चालले, विलंब झाला. त्याचा इम्पॅक्ट असा झाला की तिथे प्रकल्प यायला कमी, लाईक इन्सेंटिव्हाइज झाले, ठीक, डिस्करेज झाले, प्रोत्साहन नाही मिळालं त्यांना, मग ते अजून मागासलेलेच राहिले, आणखीन तिथे जास्त बॅकवर्डनेस राहिला, ठीक आहे. सो त्याचा परिणाम असा वाईट असा होऊ शकतो, इथे काय सांगितले हा त्याला दोष. दुसरं अँगल की नोकरशाहीचा फायदे काय, नोकरशाही वृत्तीचे त्याच्यात सगळ्यात महत्वाचा फायदा काय, जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे ना त्याची कठोर पालन, की एकदा ठरवून दिलेली जी प्रोसेस आहे की आधी हे करायचं मग ते करायचं मग ते करायचं ते करायचं, त्याने फायदा होतो. त्याने काय होतं की तुम्हाला अकाउंटेबल ठरवता येतं, कोणी नाही केलं. सो प्रक्रिया बरोबर ठरवून दिलेल्या पद्धतीनेच होते, जेणेकरून ज्या पद्धतीने विचार केलेला आहे आपल्या त्या पद्धतीने आपल्याला ते इम्प्लिमेंट करता येतं. जनतेशी सल्ला मसलत आवश्यक नसताना निर्णय लवकर घेता येतात. सो ब्युरोक्रॅटिक मध्ये काय, मिनिस्ट्रीला फोन लावला की मिनिस्ट्रीला डायरेक्ट दोन माणसांना डिसिजन घ्यायचा आहे, ठीक आहे. श्रेणीबद्ध निर्णय प्रक्रियेमुळे निर्णयांची जबाबदारी निश्चित करणे पण सोपे होतं, कारण का सी एकदा पब्लिक कन्सल्टेशन आलं का त्यांची जबाबदारी आपण ढकलून देऊ शकतो की लोक असं म्हणतात पब्लिक ऑन पब्लिक डिमांड म्हणतो, बट हे तुम्हाला फिक्स आहे ना, डिसिजन कोणी घेतलाय, हा मग जबाबदारी त्या पर्सनची, राईट. मग दोष काय, लाल टेपवाद म्हणजे काय, रेड टेपी जो म्हणतो आपण, की नुसते कागदपत्र आहे जास्त, कारण लक्ष साध्य करण्यासाठी कोणतीही निकड नाही, टार्गेटच नाही ना की आपल्याला काय अचीव करायचंय, फक्त तुम्हाला प्रोसेस फॉलो करायची, टार्गेटेड इंटरव्हेन्शन नाही, राईट. थर्ड थिंग, ते व्यवस्थेतील बदलांना विरोध करतात. जर कोणत्याही प्रकारे आपल्याला चांगले चेंज करून आला असेल तर रेजिस्टन्स करतात, सो रेजिस्टन्स टू चेंज क्रिएट होत जातो, ठीक आहे. ज्यामुळे स्तब्धता येते, स्टॅबिलिटी येत नाही, तर एक प्रकारे रिजिडिटी येते की सिस्टीम स्टॉप होऊन जाते. आज आपण म्हणतो कॉलोनियल लिगसी, राईट, याचा अर्थ काय, ब्रिटिशांचा अजून पण इम्पॅक्ट होतोय आपल्यावर, ब्रिटिश प्रोसेसचा, कारण काय, आपण त्याच्यामध्ये बदल घडून आणण्यासाठी विरोध दर्शवला होता आतल्या साईडने. ते कठोर आहे, त्यामुळे सार्वजनिक सेवा वितरण प्रणाली प्रभावी होणार नाही, की लोकाभिमुख होत नाही, राईट. सो आज पण त्यांच्यातली दरी निर्माण दिसून येते आणि जो दुवा येतो बुजलेला दिसून येत नाही. नियम म्हणून सामान्य लोकांबद्दल उदासीनता सर्वोच्च आहे आणि नागरिक म्हणून नाही. तर त्यासाठी काय असं, नियम सर्वोच्च रादर दॅन द नागरिक. सो हे जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. मग नेक्स्ट, हे झाला आपला सेकंड पार्ट कम्प्लीट झाला. आता थर्ड पार्ट, थर्ड पार्ट काय सांगतो, मग चांगल्या प्रशासनासाठी संतुलन कसं करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, दोन्ही वृत्तींच्या गुणवत्तेत मेळ घालणारा संतुलित दृष्टिकोन सार्वजनिक सेवकाने आपल्या भूमिकेत आपल्या वृत्तीत आणला पाहिजे. जसं की गरजा आणि आकांक्षांना प्रतिसाद देणारे आहेत याची खात्री करण्यास मदत करू शकतात, की ज्या लोकांच्या गरजा आहे आणि त्याला जो येणारा प्रतिसाद आहे. सपोज लोकांच्या गरजा समजून घ्यायच्या तुम्हाला, तो लोकांशी कन्सल्टेशन करावं लागेल आणि फास्ट डिसिजन घेऊन जर नियमांचं पालन करून त्यांच्यापर्यंत प्रतिसाद मग कारवाई केली तर तुम्हाला ब्युरोक्रॅटिक ॲटिट्यूड, डेमोक्रॅटिक ॲटिट्यूड दोन्ही सुरक्षित करते. त्याचा परिणाम असा होईल की तुमचं फास्ट इम्प्लिमेंटेशन होईल स्कीम्सचं, योजनांचं, प्लस तुम्हाला जे पाहिजे एक्झॅक्ट ते मिळणार आहे, राईट. तसेच निर्णय घेण्यामध्ये सातत्य, अंदाज आणि निष्पक्षता देखील सुनिश्चित करतात, की निर्णय घेण्यामध्ये सातत्य येईल, की कन्सिस्टन्सली सेम असं नाही होणार आर्बिट्ररी, कधी एखाद्याच्या बाजूने घेतलाय कधी नाही, कधी डिले झालाय कधी लवकर. सो सातत्य येईल प्लस अंदाज लावता येईल की काय निर्णय येऊ शकतो, त्यामुळे सोपं होईल प्रेडिक्टेबिलिटी की लोकांच्या गरजा देखील काय आहे, आणि त्याचबरोबर निष्पक्षता न्यूट्रॅलिटी येईल, राईट. हा समतोल साधण्यासाठी लोकसेवकांना निर्णय घेण्याच्या लोकशाही आणि लोकशाही अशा दोन्ही पद्धतींमध्ये प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या दोन्ही टाईपचे वृत्ती तुम्हाला शिकवावं लागेल आणि त्या दोन्ही वृत्तींमध्ये समतोल कसा साधावा हे देखील त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. कधी नाविन्यपूर्ण आणि प्रतिसाद देणारे ओळखण्यास त्यांना सक्षम असणे आवश्यक आहे. सो त्यांना नाविन्यता त्यांना शिकावं लागणार आहे, की ब्युरोक्रॅटिक ॲटिट्यूडच्या बाहेर जाऊन डेमोक्रॅटिक अप्रोच ऍक्सेप्ट करत असेल तर काहीतरी इनोव्हेशन्स नाविन्यता आणावं लागणार आहे, आणि तेच हे म्हटलेले त्यांनी.
हे ओळखण्यास त्यांना सक्षम करावे लागेल. जबाबदार ठरणे, कृतींसाठी जबाबदार घेणे, त्यांच्या निर्णयासाठी त्यांना जबाबदारी सुनिश्चित करणे आणि इतर भागधारकांच्या अभिप्रायासाठी देखील खुले असणारे, सो फीडबॅकसाठी पण त्यांना ओपन असले पाहिजे इतर लोकांच्या, हे सुद्धा सुनिश्चित करावं लागेल, जेणेकरून दोन्ही गोष्टी तुम्हाला संतुलित करता येतील. मग चांगल्या प्रशासनाचे संतुलन का गरजेचं आहे तेच मी आता जे सांगितलं, नाविन्यपूर्ण एक्सेट्रा, ते अजून छोट्या अक्षरामध्ये समजून सांगितलेले, थोडक्यात छोट्या वर्ड्स मध्ये, थोडे कमी वर्ड्स मध्ये. मग कन्क्लुजन काय येईल सगळ्यात पहिल्यांदी, की या दोघांशी सांगड घालणारा संतुलित दृष्टिकोन हा जलद विकासासाठी एक चांगले ठरू शकतो. हे मग त्यासाठी आपण काय सुचू शकतो, एक तर वे फॉरवर्ड सुचू शकतो की काय केलं पाहिजे त्यासाठी, तसं मग काय केलं पाहिजे, पहिली गोष्ट तशी कार्यपद्धती डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सरकारी कार्यालयांमध्ये. कार्यपद्धती ज्याला आपण वर्क कल्चर म्हणतो, राईट, ते वर्क कल्चर. दुसरी गोष्ट, त्या कार्यपद्धतीमध्येच ती तशी तयार होण्यासाठी प्रशिक्षण द्यावं लागेल तुम्हाला, त्या टाईपचं प्रशिक्षण द्यावं लागेल. तिसरी गोष्ट, तुम्हाला तशा प्रकारचे इन्सेंटिव्ह पण द्यावे लागतील, इन्सेंटिव्ह प्रोत्साहन पण उपाययोजना करावं लागतील प्रोत्साहनपर. सो त्या प्रकारे जेणेकरून त्यांच्यामध्ये ते प्रोत्साहन दिल्याने सातत्यता येईल एटसेट्रा, की जे लोकांना प्रतिसाद देणारे सुनिश्चित करू शकते. मग तुम्हाला एक लक्षात येईल, हा क्वेश्चन दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे, एक म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि दोन म्हणजे सायकोलॉजी, आणि यांचं कॉम्बिनेशन असलेलं हे आहे. आता पहा, ह्या याच्यामध्ये मी सांगितलेलं जी गोष्ट आहे ही फक्त ह्या क्वेश्चन आणि आन्सर पुरतं मर्यादित राहत नाही, लक्षात ठेवा. अशा कॉम्बिनेशन असलेली जेव्हा कुठं केस स्टडी येईल, केस स्टडी, त्या केस स्टडी मध्ये सगळीकडे तुम्हाला सेम इन्फॉर्मेशन वापरायची आहे. फक्त तुम्हाला इथं आयडेंटिफाय करायचं आहे की कोणत्या टाईपचा ऍटिट्यूड हा नोकरशाही वृत्ती आहे आणि कोणत्या टाईपची वृत्ती ही लोकशाही वृत्ती आहे. आणि जर तुम्ही या दोन गोष्टींची सांगड घातली तर एक मिनिटात तुमचा आन्सर येणार आहे त्या केस स्टडीचं, की काय असणार आहे आणि त्याच्यातलं मेरिट काय, त्याचे गुण काय, दोष काय, तुम्ही कोणती प्रकारे केली पाहिजे, संतुलन कसं केलं पाहिजे, त्याने प्रशासन सुनिश्चित कसं होऊ शकतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला केस स्टडीमध्ये देता येतील. फक्त तुम्हाला त्या केस स्टडीत सापडावं लागेल की नोकरशाही वृत्ती विरुद्ध लोकशाही वृत्ती याबद्दलची जी संकल्पना आहे, आणि हे समजण्यासाठी रेग्युलर केस स्टडीज वाचत राहा, तोच इथिक्सचा क्रक्स आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर दिस क्वेश्चन.